आखिरकार आपल्या भावांची मेहनत सफल झाली. आणि भाऊ तुम्हाला एक सल्ला देतो मी, स्पेशल सल्ला आहे की जर तुम्ही कुठे असं बाहेर पिकनिक म्हणजे वाजवायला वगैरे जाल टूरला, तर प्लीज कृपया करून आपले हेडफोन जे असतात वायरचे आणि चार्जर एकदम असे हात वगैरे दुखा लागले, अशक्तपणा व्हायला लागला पूर्ण. कचरा टाका. आता वाजलेच 3 वाजले. गणपती बाप्पा काढायचे आणि अंगावरची चादरी घेऊन कचरे जमा करते. तू एक कचरा वाला बघ कुठे गेलाय तो बघा. इथं पडला की काय तिकडं, इथं कचरा जमा करून आणलाय शेकोडी करायसाठी. आम्ही जेवण वगैरे इथं रात्री आलो आणि एवढी थंडी आहे की डांग फटते. एक थंडी आहे. अरे कहना क्या चाहते हो? फटते थंडे फटते. फुल मी पण इथं चादर मध्ये एकदम चादर घेऊन आहे. सगळे चादरी घेऊन आले आहेत बाहेर. रात्रीचे 3 वाजता आम्ही झोपणार होतो लवकरच, पण काय झोप तर लागत नाही. तुम्हाला माहिती आहे आपला टाइम झोपायचा किती वाजताच आहे, त्यामुळे काय झोप काय लागत नाही. त्यामुळे मी ब्लॉग एडिटिंगचं काम करतोय इथं बाहेरच. आणि थंडी एवढी पडली आहे, बेकार वाली थंडी की बा बा बा. मजबूत असे हात असे एकदम सुन्न पडायला लागले आता थंड थंड एकदम. तर आता ब्लॉग एडिट करता करता मग सगळ्या मी शेकोटी पेटवतो. हा दुसरा कचरावाला पूर्ण एकदम पुट्टा बिट्टा घेऊन आला इकडं. शेकोडीसाठी काय काय करतात. एकदम डेंजर वाली थंडी, एकदम डेंजर कुडकुडी वाली थंडी आहे. अरे तो आवाज काढ, कोणता आवाज होता तो? लवकर घे घे गेलं. आखिरकार आपल्या भावांची मेहनत सफल झाली. आणि भावांची मेहनत बोललो, भावांची मेहनत आमची काय नाही मेहनत. मी 2-3 कागद आणली तिकडनं फक्त. आमच्या भावांची मेहनत सफल झाली आणि शेकोडी लावण्यामध्ये आम्ही इथं सफल झालो. आम्हाला यश आलेलं आहे शेकोडी लावण्यात. आम्हाला यश दहीगावकर आलेलं आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता. दरदारा घेतो थंडी. काय थंडी, गरमी आहे, काय गरमी आहे. अरे त्या बोलला पिलियल बोल, पिलियल बोल. आणि आम्ही आमचं जे जेवण आहे ते पण आम्ही आता शेकोटीवरती गरम करतोय. कंटेनर आहेत अल्युमिनियमचे. तर शेकोटी घेतो मस्तपैकी गरम. थंडी एवढी आहे ना भाऊ, काय सांगू तुम्हाला थंडी. बघा आता मी चादरी घेतलेला हे बघा, चादरी इथं ठेवल्यात आणि शेकोडी लावले म्हणून जरा आम्ही मस्तपैकी शेकोडी घेतो. आणि शेकोडी घेतल्यानंतर आम्ही जेवतो आणि डायरेक्ट झोपी घेतो आणि तुम्हाला भेटतो सकाळी. तर चला भावांनो, गुड नाईट, शुभरात्री, भेटू आपण सकाळी. The next morning. Good morning, Bhavano. Good morning. Good morning, Bhavano. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कसे आहात सर्वे? मी अमर सुलेदार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या Part 2 ब्लॉग मध्ये. आजचा Part 2 आहे म्हणजे कालचा जो पार्ट तुम्ही पाहिलात त्याचा आजचा दुसरा पार्ट आहे. मी आताच उठलो, तुम्ही बघितलं म्हणजे आम्ही रात्रभर रात्री 5-6 वाजता, मी तर 6 वाजता झोपलो. आणि माझ्याबरोबर होता बुट्या भाऊ, विशाल भाऊ आणि हे सगळे झोपले होते. तर आम्ही तुम्ही बघितलं रात्री आम्ही शेकोटी वगैरे करतो. त्याचा रिझन असं होता की मला ब्लॉग पोस्ट करायचा होता आणि या रूममध्ये नेटवर्क काहीच नाही, पूर्ण नो सर्व्हिस दाखवत आहे आणि बाहेरच नेटवर्क होतं. त्यामुळे मला 4 तास बाहेर थांबावं लागलं जबरदस्तीने.
ब्लॉग पोस्ट करायसाठी. तर मग झाला ब्लॉग पोस्ट. तुम्ही तो पार्ट बघितला असेल आपला की तो पार्ट 2400 ब्लॉगचा पार्ट 1 मी काल पोस्ट करायला बाहेर गेलो होतो आणि या ब्लॉगचा आजचा पार्ट दुसरा आहे. तर मी आता सुटलोय, 3:30 वाजलेत आता, म्हणजे 6 झोपलो ब्लॉग पोस्ट करण्यासाठी. 6 झोपलो, बाकी सगळे झोपले होते आणि आता पण सगळे उठून अक्षरशः फ्रेश वगैरे होऊन आंघोळी वगैरे करून गेलेत बाहेर, इकडे तिकडे फिरतात सगळे लोक. तर मी एकटाच बुरशी आहे इकडे. तू आंघोळी गेलीस? मी बुरशी आहे. हा बुरशी आणि अजून कोणतरी असेल तर आंघोळ करायची आहे. थंडी तर एवढी आहे की रात्री तुम्ही पाहिलीत. तर चला बघू आज काय काय करता येते. आणि एकदम आहे ना, उठलोय ना आज दुपारी एकदम, तर एकदम अंग असं धरल्यासारखं वाटतंय, म्हणजे एकदम जाम झाल्यासारखं वाटतंय, आजारी पडल्यासारखं एकदम असं वाटतं, ताप वगैरे आलाय, लेट उठलोय म्हणून. काय नाही, बघूया आपण. आज आपल्याला बाहेर तिकडे लग्न चालू आहे आणि आज आपल्याला लग्न वाजवायचं आहे, रिसेप्शन वाजवायचं आहे. तर भेटू आपण फ्रेश वगैरे होऊन मस्त पैकी एकदम चाबूक मध्ये. चला. A few moments later. तर भावांनो, आम्ही मगाशी मी फ्रेश झालो 3:30-4 वाजले किती रे, 4:45. मी 3:30 उठलेलो, म्हणजे 3:30 आसपास. आणि आंघोळ वगैरे करेपर्यंत वगैरे सर्व करत करत आता वाजलेत 4:45. आणि भावनो, तुम्हाला एक सल्ला देतो मी, स्पेशल सल्ला आहे की जर तुम्ही कुठं असं बाहेर पिकनिक म्हणजे वाजवायला वगैरे जाल टूरला, तर प्लीज कृपया करून आपले एअरफोन जे असतात वायरचे आणि चार्जर प्लीज म्हणजे जपून ठेवा, पॅकेटमध्ये आतमध्ये वगैरे ठेवा. कारण इथं माझ्याबरोबर शॉर्ट झालाय, माझ्याबरोबर प्रसंग घडलाय, माझा ॲडॅप्टर चार्जर आयफोनचा आणि आयफोनचे एअरफोन ते पण लाइटनिंग केबलवाले ते गायब झालेत बाई इकडनं. अक्षरशः खूप मनाला असा धक्का बसलाय माझ्या, कारण पहिल्यांदा लाईफमध्ये माझ्यासोबत असं घडलंय की माझं काहीतरी चोरीला गेलं सामान. आयफोनच्या इक्विपमेंट चोरीला गेल्यात. तर जाऊ दे ते, पण मी तुम्हाला सांगतोय की प्लीज काय असेल ते नीट ठेवा, जपून ठेवा. आणि जर कुठे जाल वाजवायला तर प्लीज बाहेर जाताना आपल्या रूमला ज्या बॅगा असतील त्या मुलांच्या त्या रूमला टाळा लावून जावा, चावी आपल्याकडे ठेवा, कारण अशा चोऱ्या माऱ्या होतात मग. आणि ऍक्च्युली बाहेर बाजूचे जे लोक राहत होते आमच्या बाजूला त्यांचे पण चोरीला गेलेत. तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पण हे पुढच्या टायमाला जर तुम्ही जाल कुठं तर अलर्ट व्हाल, तर असं सांभाळून ठेवा. आणि आता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आम्ही आलोय. तुम्हाला काल पहिल्या पार्टमध्ये बघितलं ना, हा बघा स्पेशल गुळाचा चहा, उलट दिसतंय मागून चहा प्यायला आलो. मग चहा पिऊन झाला म्हणजे जेवायला जातो आम्ही पहिले. चला भेटू आतमध्ये गेलो. या ठिकाणी आलेले बघू शकता तुम्ही गुळाची चाय, टेस्ट करून पाहतो आम्ही. A few minutes later. आताच मस्त जेवण आलं आम्ही सगळे. जेवण आलं आणि भाई थंडी तुम्हाला मागे सांगितलं ना, त्या अंग पूर्ण एकदम पकडलंय, एकदम अशक्तपणा वाटतं. आज रात्री जी शेगोडी वगैरे केली ती भागात पडली वाटत. आता जाऊन पहिले किपर घालतो, कारण थंडी वाजायला लागले, मला वाजायला लागले. आज भेटतो किपर घालून येतो बाहेर पहिले. Upcoming Roto Star. घालून आलोय जीपवर मस्तपैकी आणि सामान तर आपलं मगाशीच लावलंय. आज तर हालत डाऊन आहे दारेची, सामान वगैरे इथं मागे लावलंय आम्ही, सगळं सामान लावून आणि आमची पोरं सगळी इकडे टाइमपास करतात. टाइमपास आहे. 25 गुलाबजाम नाही, 25 गुलाबजाम खाणारा माणूस. चला भाऊ ना, वाजवण्यावर भेटू आता आपण. आता वाजू थोड्या वेळातच, आज लग्न आहे, लग्न वाजवतं. मागे तुम्ही बघा किती पब्लिक बसले इकडे, आज लग्न वाजवायचं आहे. लग्न वाजवून आज आपल्याला घरी जायचं आपल्या.
मी कालचा पाठ बघितला असेल, हा दुसरा पाठ आहे. चला भेटू आपण, वाजवताना डायरेक्ट. मी काय जास्त जोरात वाजवणार नाही, आरामात वाजवतो कारण माझी जरा तब्येत डाऊन वाटते, मला एकदम अशक्तपणा वाटतोय, त्यामुळे मी काय जास्त वाजवणार नाही, हलका हलकाच वाजवेल एकदम. तर चला भेटू, चालू झाल्यावरती मस्त मी. Thank you.
बघितलं दोन गाणे वाद तीन गाणे वाजवले पण हालत एकदम डाऊन झाले एकदम असे हात वगैरे दुखा लागला अशक्तपणा व्हायला लागला पूर्ण आता एक रेडबुल मारली पाहिजे अंग वगैरे एकदम गरम गरम झाले पूर्ण वाजवायची ताकदच नाही पहिल्यांदा बेकार बाहेर अजून वाजवत होतात आणि माझा लय डोकं दुखा लागला एकदम बेकार वाला मी आलो रूममध्ये परत जरा वेळ झोपतो 10-15-20 मिनिटं परत बरं वाटेल थोडंसं कारण डोकं एकदम बेकारवाला डोकं दुखतं म्हणजे बेकारवाला एकदम बेकारवाला जरा असं झोपतो आणि परत थोड्या वेळी जातो बाहेर आणि वाजवतच आहे ते लोक अजून बघा आवाज येत असेल तुम्हाला त्याला थोडा वेळ झोपतो आणि जातो बाहेर त्याला झोपल्यानंतर भेटतो आता लय डोकं दुखायला आहे भावांनो सगळं पॅकअप झालेलं फायनली मी आतमध्ये झोपलेलो आपल्या भावांनी सगळं पॅकअप केलं सामानवरती टाकलं बसमध्ये मी झोपलेलो आतमध्ये कारण बरं नव्हतं वाटत तुम्हाला सांगितलं होतं ताप वगैरे भरलाय थोडाफार अंग फुल गरम गरम झालं एकदम भर थंडीमध्ये अंग गरम गरम झालंय तर मग दिपर विपर घालून आतमध्ये चादर घेऊन झोपलो होतो आणि आता निघतोय फायनली आम्ही लोक तर जे प्रेम तुम्ही पहिला पाटला द्याल दिलात तेच प्रेम माझ्या दुसऱ्या पाटला पण द्या अशी माझी इच्छा तर चला भावांनो माझी ब्लॉग संपवण्याची वेळ आली कारण आज मी जास्त शूट काहीच नाही केलं तुम्ही बघता ते सकाळपासून हालत काय तर चला भावांनो भेटू आपल्या चाबूकवाल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया